रोजच्या धावपळीत थोडे सुंदर क्षण जगायचे राहून जात आहेत का? मावळणारा सूर्य आणि त्याला सोबत करणारे पक्षी बऱ्याच दिवसात कदाचित पाहिलेच नसतील, पण कधीतरी असा सुंदर ठेवा सापडतो. पाहुयात बारामतीतली एक सुंदर संध्याकाळ. बारामतीतल्या तांदूळवाडीच्या ओढ्यावरची ही संध्याकाळ. कधी मनमोहक, कधी अवखळ. आरक्त वर्ण लिहून बसलेल्या आकाशाला सलामी देणारे हजारो पक्षी. नजरेच्या एकाच टप्प्यात, एकाच लईतले, एकाच सुरातले. गुलाबी थंडीतली ज्वारी बहरात येऊ लागली की या भुरड्या पक्ष्यांना वेध लागतात. कधी सोनगावच्या रस्त्याला, तर कधी मुढाळ्याच्या बाजूला, कधी सुप्याच्या अभयारण्यात, तर कधी तांदूळवाडीच्या सोबतीला हे भुरड्या पक्षी असे घिरट्या घालतात. गेल्या काही दिवसांपासून तांदूळवाडीच्या पश्चिमेकडच्या ओढ्याजवळ लाखो भोरड्या पक्षी विसावलेत. रोज संध्याकाळी अर्धा ते पाऊण तास त्यांचा हा लाईव्ह शो सुरू असतो. पठारी भागात आढळणारी ही पळस मैना, तिलाच भोरडी किंवा साळ भोरडी या नावानेही ओळखलं जातं. हा पक्षी थव्यानच उडतो. त्यांच्या त्या वेगातल्या गिरक्या, ते लईतलं बागडणं, हे सारं डोळ्यांचं पारणं फेडणारं. या पळस महिनेचा तांदूळवाडीच्या आकाशाशी रोज असा प्रणय सोहळा रंगतो आणि बारामतीतली संध्याकाळ साजिरी होऊन जाते. जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.